आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या. मुंबईतील शिव उड्डाण पुलावर लवकरच हातोडा. 20 जानेवारी पासून वाहतुकीत बदल. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं वाहतूक पोलिसांचं आवाहन. मुंबईतील गोखले पुलाची एक मार्गिका 25 फेब्रुवारी पासून सुरू होण्याची शक्यता. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करून मार्ग सुरू करण्याचे पालिकेचे निर्देश. म्हाडा मंडळातर्फे धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत 3 इमारतींचं बांधकाम पूर्ण. उर्वरित 2 इमारतींचं बांधकाम मार्च पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प. बांधकामासाठी 650 कोटींचा खर्च. धारावी प्रकल्पातील अपात्र रहिवाशांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्याचा निर्णय. भाडेतत्वावरील घरांसाठी मुलुंड परिसरात 64 एकर जमिनी उपलब्ध करण्याचे राज्य सरकारचे आदेश. गृहप्रकल्पांसाठी पुण्यातील वाघोली खराडी परिसराला पसंती. मागील वर्षी घरांच्या किमतीत 15% वाढ. पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये यंदाच्या हंगामातील आंब्याची पहिली पेटी दाखल. पेटीची किंमत तब्बल 21,000 रुपये असून एका आंब्याची किंमत 440 रुपये आहे. पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेआधी महापालिकेचं बजेट तयार केलं जाणार. चालू अर्थसंकल्पातील कामाची वर्क ऑर्डर 25 फेब्रुवारीपूर्वी काढण्याचे आयुक्तांचे आदेश. पुणे शहरात सध्या अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा कमी. रक्तदान शिबिरांचे प्रमाण घटल्यामुळे रक्ताचा तुटवडा.